नमस्कार, मी वर्षा चराटे। आज आपण एक सुंदर असं ड्रॉइंग शिकणार आहे। गेली 25 वर्ष मी आर्ट अँड क्राफ्ट हा विषय शिकवते, तर माझ्या विषयाचा तुम्हाला पण फायदा व्हावा यासाठी मी माझे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे। तर आपण या सुंदर पेंटिंगला काय काय साहित्य लागते ते एक वेळ बघूया। सर्वात प्रथम तुम्हाला ऍक्रेलिक कलर लागणार आहे, त्यानंतर पेन्सिल, ब्रश, इयरबड्स, पेपर किंवा पुट्टा। आता सर्वप्रथम आपण काय करणार आहे की या पेपरवर एक झाडाचं ड्रॉइंग काढणार आहे। जर तुम्हाला झाडाचं ड्रॉइंग काढता येत नसेल तर त्यासाठी तुम्ही ट्रेसिंग पेपर सुद्धा वापरू शकता। ज्या गोष्टीची तुम्हाला ड्रॉइंग काढायचं आहे त्याचं प्रिंटआउट काढून आणायचं आणि खाली कार्बन पेपर ठेवायचा। कार्बन पेपर ठेवताना येल्लो कार्बन पेपरच वापरायचा, ब्ल्यू किंवा ब्लॅक कलरचा कार्बन पेपर वापरायचा नाही। तर इथे आपलं अशा पद्धतीने झाडाचं ड्रॉइंग कम्प्लीट झालेलं आहे। त्यानंतर काय करणार आहे, ब्राऊन कलर घेतलेला आहे मी ऍक्रेलिक कलर आणि त्यात थोडं पाणी मिक्स केलेलं आहे। ब्राऊन कलरने हे ट्रीचं पूर्ण इथे आउटलाईन जे आहे कलरिंग ते कम्प्लीट करणार आहे। त्यासाठी तुम्ही राऊंड किंवा फ्लॅट ब्रशचा उपयोग करू शकता। बऱ्याच जणांना पेंटिंग करायची इच्छा असते परंतु जमत नाही, ब्रशवर एवढं कमांड नसतो, त्यांच्यासाठी इयरबडच्या साह्याने कसं पेंटिंग करायचं सोप्या पद्धतीने ते घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी। बरेच विद्यार्थी गृहिणी त्यांना पेंटिंग आवडत असतं परंतु प्रॉब्लेम हाच येतो की कसं करायचं स्टेप बाय स्टेप माहिती नसतं। अशा पद्धतीने इथे आपण झाडाचं ब्राऊन कलर मध्ये आउटलाईन पूर्ण केलेलं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, दोन इयरबड्स घ्यायचे आहे। रेड कलर घेणार आहे आपण, इथे थोडासा ब्लॅक कलर घेतलेला आहे मी आणि त्यात रेड कलर मिक्स करायचा। म्हणजे रेडचा आपल्याला डार्क कलर, मरून कलर कसा असतो तसा शेड हवा आहे, डार्क मरून। आणि इयरबडच्या साह्याने हा आपण इथे जिथे झाडांचे पानं असते त्या ठिकाणी देणार आहे। कलर करताना एकाच वेळी संपूर्ण कलर करायचं नाहीये, थोडं थोडं करायचं आहे। म्हणजे थोडा हा कलर वापरणार आपण, त्यानंतर रेड कलर वापरणार आहे थोडं, दोन्ही इयरबड्स बुडवलेल्या आणि ब्राऊनच्या थोडं पुढे घ्याय। अगदी एक एक टिपका आला पाहिजे असं अजिबात नाहीये। आणि हे जे कलर वापरतोय आपण ऍक्रेलिक कलर, हे ऑल सरफेस कलर आहेत, म्हणजे कुठल्याही पृष्ठभागावर वापरू शकता तुम्ही। फॉर एक्झाम्पल प्लॅस्टिकवर, काचेवर, कपड्यावर, कपड्यांसाठी तर आहेत असे, आणि पर्सवर सुद्धा आपण अशा पद्धतीचं डिझाईन करू शकतो। आता ही शिकवलेली एकच डिझाईन तुम्ही मल्टीपर्पज हेतूनी सुद्धा वापरू शकता। म्हणजे सेम हे डिझाईन तुम्ही टी शर्टवर करू शकता, त्यानंतर पर्सवर घेऊ शकता सेम डिझाईन, त्यानंतर घरी एखादा आपल्याला होम डेकोर किंवा एखादं वॉलपीस करायचं आहे छान अशा ठिकाणी पण वापरू शकता। आता इथे माझा ऑरेंज कलर सुद्धा पूर्ण झालेला आहे, त्यानंतर मी येल्लो कलर घेणार आहे आणि ऑरेंज कलरच्या थोडा पुढे घेणार आहे। गुलमोहरचं झाड तुम्ही बघितलं असेल, सेम ती कलर स्कीम आपण घेतलेली आहे। खूप आकर्षक असे कलर असतात गुलमोहरच्या झाडाचे आणि नेमकं जेव्हा रखरखीत ऊन असतं
तेव्हा ते सुंदर कलर असे आपल्या डोळ्याला दिसतात. गुलमोहरची फुलं नेहमी उन्हाळ्यातच येतात. तीच कलर स्कीम मी माझ्या या चित्रात घेतलेली आजच्या पेंटिंग मध्ये. अजूनही इयरबड्स मध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे पेंटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघायला पाहिजे. आता आपल्या इथे कलर स्कीम पूर्ण झालेली आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे की काही ठिकाणी झाडाचे जे ब्रँचेस आहे त्या थोड्या वाढवणार आहे. आता इथे आपलं झाड कंप्लीट झालेलं आहे, परंतु झाडाच्या खालची बाजू जी आहे तिथेही थोडं आपल्याला याचे जे कलर खाली आलेले आहेत तसे दाखवायचे आहेत. ऑरेंज कलर, रेड कलर. बऱ्याच वेळा पानं किंवा फुलं खाली गळलेले असतात, कशा पद्धतीचं आपल्याला दाखवायचं आहे तिथे. किती कमी वेळात बघा आपलं असं सुंदर एक पेंटिंग तयार झालेलं आहे. आणि याचा खूप वेगवेगळ्या प्रकारे उपयोग आपण करू शकतो ते सुद्धा मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे. तर असं सुंदर पेंटिंग तुम्ही जरूर करून बघा. आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट्समध्ये जरूर विचारा, मी त्या शंका तुमच्या निरसन करायचा प्रयत्न करेल. अजून तुम्हाला काय बघायला आवडेल ते सुद्धा तुम्ही मला जरूर कळवा. आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.